सब्सक्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चैनल ला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एका गावी असताना ज्या मंदिरामध्ये ते मुक्कामाला जायचे होते त्या मंदिरामध्ये दररोज वाघ येत होता। तरीही स्वामी त्या मंदिरामध्ये जातात, मुक्कामी थांबतात आणि रात्री खरंच वाघ येतो। मग तो वाघ स्वामींना पाहिल्यानंतर काय करतो आणि स्वामी मग त्या वाघाला पाहिल्यानंतर काय करतात हे सर्व सविस्तर जाणून घेऊया या चरित्रामध्ये। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या चॅनलमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ज्ञात होईल की या चरित्रामध्ये नेमकं घडलं काय ते। व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लगेच आत्ताच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या पंथीय व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल। तर चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 33। डांकरामी व्याघ्र विद्रावण, डांकरामी म्हणजेच आताच डाक्राम, तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी व्याघ्र विद्रावण म्हणजे वाघाला पळवून लावलेला आहे। गोसावी डांकरामी बीजे केले, स्वामी डाक्रामला गेले। गाव नाव डाक्रामू, गावाचं नाव डाक्राम होतं। देवते नाव भिवेश्वरू, तिथे एक देवतेचं मंदिर होतं, त्या देवतेचं नाव भिवेश्वरू असं होतं। त्या गावा गोसावी बीजे केले, त्या गावी स्वामी गेले। गोसावी पाणी पात्र झाले, स्वामींना त्या गावामध्ये पाणी पात्र झालं म्हणजेच भिक्षा झाली। पाणीपात्र या शब्दाचा अर्थ काय, जिथे जिथे या शब्दाचा उल्लेख आलेला आहे मी तिथे व्यवस्थित त्याचा अर्थ सांगितलेला आहे। जर तुम्हाला तो अर्थ आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये ते अर्थ मला लिहून पाठवा, म्हणजे मी समजेल की बुवा कोणीतरी मी सांगितलेला अर्थ जे आहे तो लक्षात ठेवत आहे। आरोगण झाली, आरोगणही झाली स्वामींना। मग गोसावी वेळीचा वेळी पहुडू स्वीकाराव्या देवळासी बीजे करीत होते, मग संध्याकाळच्या वेळेला स्वामी झोपण्यासाठी म्हणून एका मंदिरात जात होते। तब गावीचे लोक पारी बैसले होते, गावातील लोक पारावर बसलेले होते। ते लोक म्हणतात देव हो या देवळा नको जाओ, देव हो या मंदिरामध्ये तुम्ही जाऊ नका, येथू वाघू येत असते, या देवळामध्ये दररोज रात्री वाघ येत असतो बरं। गोसावी अगाध चक्रवर्ती गोसावी ऐकिले, म्हणून एवं मागुते पाहुणी बीजे केलेची। स्वामी अगाध चक्रवर्ती होते आणि असे लोक म्हणतात की त्या मंदिरामध्ये जाऊ नका, आणि ते लोक म्हटल्यानंतर स्वामी वळून त्यांच्याकडे पाहतात आणि तरी पण स्वामी त्या मंदिराकडे जातात। गोसावी चौकी आसन झाले, त्या मंदिराच्या चौकामध्ये आसन झालं स्वामींना। पहुडू झाला, झोपले तिथे। तव मध्याने एके रात्री वाघू आला, आणि तेव्हा मध्याने एके रात्री म्हणजेच मध्यरात्री 12:30-1 सुमारास, मध्यरात्र म्हणजे 12 वेळ, तर त्याच दरम्यान तिथे वाघ आला। तेने हाक दी धली, त्याने हाक दिली, डरकाळी फोडली त्याने तिथे येऊन। गोसावी सिंहनादू केला, वाघ कोणाला घाबरत असतो तर सिंहाला घाबरत असतो, आणि म्हणून त्याने डरकाळी फोडली वाघाने, तर स्वामींनी पण काय केलं, सिंहनादू केला म्हणजे सिंहासारखा आवाज केला। जसा सिंह डरकाळी फोडतो त्याप्रमाणे स्वामींनी पण डरकाळी फोडली सिंहाच्या आवाजामध्ये। तो पौळी उडवणी गेला, आणि वाघाला वाटलं अरे आता इथे आपल्याही पेक्षा मोठा वाघ सिंह आलेला आहे, म्हणजेच आपला बाप आलेला आहे, आता आपलं काय इथं राहता येणार नाही, आपल्याला इथे आपली काय दाळी इथे शिजणार नाही। तो पौळी उडवणी गेला, आणि म्हणून तो त्या मंदिराची जी पौळी होती त्या पौळीच्या वरून उडी मारून तो पळून जातो। ते रान सांडवणी पळाला, तो तिथलं रान जे होतं ते रान म्हणजेच जंगल जे होतं ते जंगल सोडून पळून गेला। त्याला अशी धास्ती भरली की आता या जंगलामध्ये सिंह आलेला आहे, त्यामुळे आता इथं आपण राहता कामा नये।
गोसावियांसी पहुडू झाला स्वामींना पहुड झाला पुन्हा झोपी गेले स्वामी नंतर उपहुडू झाला उठले तव उदियासीची गावीचा लोकू टाळ घोळ कहाळ कांसोळी मादळ वाजवीत हा का बोंबा देतू आला तो उदियासीची गावीचा लोकू म्हणजेच काय तर सकाळी ज्याप्रमाणे दररोज सकाळी ते गावचे लोक त्या देवतेची पूजा अर्चा करण्यासाठी यायचे त्यांचा तो नियमच होता काय करायचे ते टाळ घोळ काहाळ कांसोळी मादळ हे जे वाद्यंत्र आहेत वाजवायचे जे काही वस्तू आहेत मृदंग आहे काशाचे मोठे मोठे टाळ आहेत घोळ आहेत हे सर्व ते दररोज असे वाजवतच यायचे आणि ओरडत यायची कारण तो वाघ बसलेला असायचा म्हणजे दररोज त्यांना वाघ दिसायचा बाहेर येताना तर आजही त्याचप्रमाणे ते वाजवत वाजवत असे वाद्यंत्र तिथं ते मंदिराकडे येत होते हाका बोंब देतू आला हाका म्हणजे ओरडत आले बोंबा बोंब करत आले वाद्यंत्रे वाजवी तू वाद्यंत्र जे होते हातामध्ये ते वाद्यंत्र वाजवत वाजवत ते गावातील लोक मंदिराकडे येत होते देवतेसी पूजा कराव्या त्या देवतेची पूजा करण्यासाठी येत होते नीच तयाचा बोभाटू ऐकोणी तो निघे दररोज तो असा बोभाट ऐकला की तो वाघ दररोज त्या मंदिराच्या बाहेर निघून जाताना त्यांना दिसायचा ते दिसी काही निघता देखितीची ना आणि त्या दिवशी त्यांना तो वाघ मंदिराच्या बाहेर पळून जाताना दिसलाच नाही मग म्हणू लागले आणि मग ते लोक म्हणायला लागले काली जे देव आले तयाचे अविसावधी बैसला असेल काली जे देव आले काल जे देव रात्री तो मुक्कामी थांबले होते त्या देवांवर यांनी हल्ला केला असेल या वाघाने आणि त्यांचा फडशा पाडला असेल आणि त्याच्या अविसावर बैसला असेल आता त्या देवांच्या अविसावर म्हणजे मासावर आता ताव देत तिथे बसला असेल तो मांस खात असेल म्हणोनी न निघे आणि म्हणून तो आता बाहेर निघायला तयार नाही ऐसे भीत भीत दारवठेवरी आले आणि असे भीत भीत घाबरत घाबरत ते लोक जे होते गावातील दारवठ्यावर म्हणजे त्या मंदिराच्या उंबरवठ्यापर्यंत आले तव गोसावियासी चौकी आसन असे आणि तिथं आल्यानंतर पाहिलं तर स्वामींना तर चौकामध्ये आसनच नव्हते स्वामी आसन झालेले होते अरे ईश्वर पुरुष रे आणि मग म्हणायला लागले अरे हे तर ईश्वर पुरुष आहेत सिद्ध पुरुष आहेत ऐसे म्हणून अवघे सावमे भीतरी आले असं म्हणून सर्वजण जे लोक होते गावकरी बाहेर थांबले होते घाबरून ते सर्व साऊमे आले मंदिराच्या भीतरी आले दंडवते घातली सर्वांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातले श्रीचरणा लागले सर्वजण स्वामींच्या श्रीचरणाला लागतात मग या ते पुसले आणि मग नंतर ते गावातील गावकरी लोक स्वामींना विचारतात जी येथ वाघू आला होता की इथे वाघ आला होता का बरं असे ते लोक विचारतात स्वामींना आला होता स्वामी म्हणतात हो आला होता इथे वाघ जी तरी तो कैसे नी गेला मग गावकरी लोक विचारतात वाघ जर इथे आला होता तर मग तो इथे आल्यानंतर वापस कसं काय गेला बरं सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात या ते देखिले तेने हाक दी धली त्या वाघाने आमच्याकडे पाहिलं आणि त्याने हाक दी धली म्हणजे मोठी डरकाळी फोडली त्याने आणि येथोनी सिंहनादू केला आणि मग आम्ही पण काय केला त्याने वाघाने त्याच्या आवाजात डरकाळी फोडली मग आम्ही काय केलं तर सिंहनादू केला आम्ही सिंहासारखा आवाज केला सिंहासारखी डरकाळी फोडली तो हे पौळी उडवणी पळाला स्वामी म्हणतात तो जो वाघ होता तो या पौळीच्या पलीकडून उडी मारून पळून गेला पौळीवरून उडी मारली त्याने ते हे नवे पौळी पडली असते स्वामी म्हणतात हे बघा ना या पौळीपासूनच ते उडी मारून पळून गेला वाघ आणि हे काय म्हणे पौळी पडलेली आहे पौळीचे दगड चार गुण असे खाली पडलेले होते ते स्वामी त्या गावकऱ्यांना दाखवतात प्रमाण दाखवतात तो हे रान सांडोनी पळाला तो हे रान सांडोनी पळाला स्वामी म्हणतात आता तो मंदिरात येणं तर दूरच राहिलं हे जंगलच सोडून तो पळून गेलेला आहे त्यामुळे आता त्याची चिंता तुम्ही काय करू नका तो आता येथ नये हो तो वाघ आता पुन्हा इथे कधीच येणार नाही
गोसावी म्हणितले, स्वामी म्हणतात ह्यावर, बाई ते दिवणी ते स्थान निरउपद्रव वसते झाले। स्वामी म्हणतात बाईसांना कि बाई त्या दिवशी पासून ते जे स्थान होतं ते निरउपद्रव झालेलं आहे, म्हणजे तिथं आता कोणालाही त्रास होत नाही। पहिले जी वाघाची भीती होती ती वाघाची भीती आता राहिलेली नाही। तर अशा प्रकारे हे जे चरित्र आहे, हे जे स्वामी म्हणतात की बाई तिये देऊनी ते स्थान निरुपद्रव वस्ती झाले, हे जे स्वामींनी हे लीळा सांगितलेली आहे, ही लीळा बाईसांना नाही सांगितली, तर ही लीळा सांगितलेली आहे महादाईसांना। तर स्वामींनी ही लीळा महादाईसांना का सांगितली? तर महादाईसा ज्यावेळेस वाराणसीला जात होत्या, महादाईसा वाराणसीला जाण्यासाठी निघाल्या होत्या, आणि असं जाताना महादाईसा डाकरामला पोहोचल्या होत्या, आणि तिथे गेल्यानंतर ते लोक म्हणायला लागले होते की आधी हे जे स्थान होतं, हे जे मंदिर होतं, हे ठिकाण जे होतं हे वस पडलेलं होतं, लोक इथे काही जास्त येत नव्हते। आधी हे स्थान वस होते वाघा भेन, लोक म्हणतात की वाघाच्या भीतीने हे स्थान ओस पडलेलं होतं। आणि मग आता लोकांची काय एक कल्पना होती, काय श्रद्धा होती, तर लोक म्हणायला लागले की इथे साचोकार रामू येथे आला। म्हणजे बघा, चक्रधर स्वामींना इथे लोकांनी काय उपमा दिली, तर रामाची उपमा दिली। तर लोक काय म्हणतात की इथे खरोखरचा राम आला, आणि असा राम आल्यानंतर तो राम या मंदिराच्या चौकामध्ये बसला, आणि तेव्हापासून हे जे स्थान आहे, जे ठिकाण आहे, ते निरुपद्रव झालेलं आहे। आणि मग ही कथा महादाईसांनी ऐकली, आणि मग ही कथा महादाईसा येऊन स्वामींपुढे माघारी आल्यानंतर सांगतात। आणि मग अशा प्रसंगाच्या नंतर, अशा वेळेच्या नंतर महादाईसा ज्या आहेत त्यांना समजायला मार्ग नव्हता की हे प्रकरण काय होतं नेमकं। आणि मग स्वामी जे आहेत ते महादाईसाला म्हणतात की ते नेमकं प्रकरण काय ते आम्ही तुम्हाला सांगतो। आणि मग स्वामी जे आहेत ते महादाईसांना सांगतात की नेमका प्रकार काय आहे। आणि मग सर्व सविस्तर लीळा जी आहे घडलेली ते स्वामी महादाईसांना सांगतात की ते राम वगैरे कोणी नव्हतं, तिथे स्वतः आम्ही गेलो होतो आणि त्या वाघाला तिथून पिटाळून लावलं, आणि मग ते स्थान जे आहे ते निरुपद्रव झालं। तर अशा प्रकारे स्वामींनी या प्रसंगावर महादाईसांच्या ही लीळा सांगितलेली आहे। तर आपलं जे सत्र आहे आजचं लीळाचरित्राचं इथेच संपलेलं आहे। सर्वजण घरी सुरक्षित असतील अशी अपेक्षा करतो। परमेश्वराच्या चरणी हेच प्रार्थना आहे की जे काही हे कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत आहे हे लवकरात लवकर संपून जावं, लवकरात लवकर आपल्याला ते वॅक्सिन मिळो, जे औषधीचं काम चालू आहे ते औषधी लवकरात लवकर सर्वांना मिळो। आणि सर्वांना, या सर्व चॅनेलवरील दर्शकांना विनंती आहे की फारच आवश्यक काम असेल तर गावाच्या बाहेर जा, घराच्या बाहेर जा। जर काही महत्त्वाचं काम नसेल तर होता होस तर घरीच राहा, म्हणजे तुम्हाला जो कोरोनाचा धोका आहे तो टाळता येईल। आणि जर बाहेर जावंच लागलं तर सोबत सॅनिटायझर ठेवा, तोंडाला व्यवस्थित मास्क लावा, म्हणजे तुम्हाला त्या धोक्यापासून दूर राहता येईल। जेवढी सावधगिरी आपण बाळगू तेवढंच आपण सुरक्षित राहू, आपलं घरही सुरक्षित राहील। आपलं आजचं सत्र इथेच संपलेलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, जे नवीन दर्शक आले असेल त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल बटन अवश्य दाबा। बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम मी स्वामींचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच तुम्ही तो व्हिडिओ जो आहे, ती जी लीळा आहे, ते सर्वप्रथम तुम्ही ऐकू शकाल। तर आपलं चरित्र इथेच आज संपलेलं आहे। दंडवत प्रणाम। जय श्रीकृष्ण। दंडवत हो।